लास्ट लेक्चरमध्ये आपण चालू केलं होतं व्हिटॅमिन्स, ह्याच्यामध्ये आपण डेफिनेशन बघितलेलं आहे, त्याचं क्लासिफिकेशन बघितलेलं आहे आणि फॅट सोल्युबल अँड वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्सचा आपण डिफरन्स बघितलेला आहे. त्याच्यानंतर आपण चालू केलं होतं व्हिटॅमिन ए, त्याच्यामध्ये आपण याचं सोर्सेस बघितलेलं आहे, त्याचे काही स्ट्रक्चर्स बघितलेलं आहे आणि त्याचं ऑब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम बघितलेलं आहे. आत्ता आपल्याला बघायचं आहे बायोलॉजिकल फंक्शन्स ऑफ व्हिटॅमिन ए. आता व्हिटॅमिन एचं मेन फंक्शन आहे, दॅट इज नेसेसरी फॉर द व्हिजन. व्हिजन म्हणजे काय? जे का आपला दृष्टी दिसतो, जे का आपलं दिसतं आहे डोळ्याने, त्याला आपण म्हणतो व्हिजन. त्यासाठी आपल्या व्हिटॅमिन एची खूप गरज आहे. दॅट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट फॅक्टर दॅट इज फॉर द व्हिजन अँड ऑल्सो प्रॉपर ग्रोथ अँड डिफरन्सिएशन, ऑल्सो फॉर द रिप्रोडक्शन अँड मेंटेनन्स ऑफ एपिथेलियल सेल्स. दीज आर द सम बायोलॉजिकल फंक्शन्स. आता याच्यानंतर आपण बघणार आहोत रोल ऑफ व्हिटॅमिन ए इन व्हिजन. आता जे काय आपण दृष्टी म्हणतो, जे काय आपण व्हिजन म्हणतो, ह्याच्यासाठी व्हिटॅमिन एचं काय रोल आहे, काय महत्त्वाचं रोल आहे ते आपण बघणार आहोत. दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इट प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन व्हिजन. द इव्हेंट्स ऑकर इन अ सायक्लिक प्रोसेस नोन एज रोडोप्सिन सायकल ऑर वॉल्ट्स व्हिज्युअल सायकल. आता हे जे काही आपल्याला दिसतं आहे हे का सायकल प्रोसेसमध्ये, सायक्लिक प्रोसेसमध्ये आपलं हे व्हिजनचं एक प्रोसेस होत असतो, त्याला आपण म्हणतो रोडोप्सिन सायकल ऑर वॉल्ट्स सायकल. द रेटिना ऑफ द आय पोझेसेस टू टाईप्स ऑफ द सेल्स. जे काय आपल्या डोळ्यामधला रेटिना आहे, दॅट विल पोझेसेस टू टाईप्स ऑफ द सेल्स. एक आहे रॉड्स, सेकंड वन इज कोन्स. आपलं जे काय डोळ्यातलं रेटिना आहे त्याच्यामध्ये आपल्या दोन प्रकारचे सेल्स आढळतात, एक रॉड्स आहे आणि दुसरं कोन्स. द ह्युमन आय हॅज अबाउट 10 मिलियन रॉड्स अँड 5 मिलियन्स कोन्स. म्हणजे आपलं जे काय डोळा आहे त्याच्यामध्ये आपल्याला 10 मिलियन रॉड्स सेल्स आढळतात आणि 5 मिलियन हे कोन्स सेल्स आढळतात. रॉड्स आर इन्वॉल्व्ह फॉर द डिम लाईट व्हिजन. आता जे काय रॉड्स आपण म्हणतो, रॉड्स सेल हे आपल्याला कुठल्या टाईमला यूजफुल आहे, तर दॅट शुड बी इन डिम लाईट. डिम लाईट म्हणजे काय? आपल्या अंधारामध्ये आपल्याला जे काय दिसतो आपलं थोडंफार, दॅट इज बिकॉज ऑफ द रॉड्स. दॅट इज रॉड्स आर इन्वॉल्व्ह फॉर द डिम लाईट व्हिजन, वेअर ॲज कोन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द ब्राईट लाईट अँड कलर व्हिजन. आता जे काय कोन्स असतात ते आपलं ब्राईट लाईटमध्ये ते आपलं यूजफुल असतात, आणि जे काय आपलं कलर व्हिजन दिसतो दॅट इज बिकॉज ऑफ द कोन्स. रोडोप्सिन इज अ कॉन्ज्युगेटेड प्रोटीन प्रेझेंट इन रॉड्स. इट कंटेन्स 11 सिस रेटिनल अँड द प्रोटीन ऑप्सिन. आता रोडोप्सिन काय असतो? एका प्रकारचं प्रोटीन असतो दॅट इज प्रेझेंट इन द रॉड्स. आता या रोडोप्सिनमध्ये काय असतो? ऑप्सिन दॅट इज प्रोटीन प्लस क्रोमोफोर दॅट इज 11 सिस रेटिनल असतो. दॅट इज रोडोप्सिन प्रेझेंट इन द रॉड्स. व्हेन अ पर्सन शिफ्ट्स फ्रॉम ब्राईट लाईट टू डिम लाईट, रोडोप्सिन स्टोर्स आर डिप्लिटेड अँड व्हिजन इज इम्पेअर्ड. आता समजा तुमच्या डोळ्यासमोर टॉर्च मारलं, ब्राईट लाईट मारलं आणि लगेच काढलं म्हणजे डिम लाईट झालं, त्यावेळेस आपलं जे काही रोडोप्सिन स्टोर्स असतात दिज विल बी डिप्लिटेड. डिप्लिटेड म्हणजे काय? रिकाम होतो. त्यामुळे आपलं जे काही व्हिजन असतो ते इम्पेअर्ड होतो. म्हणजे आपल्या डोळ्यासमोर एकदम टॉर्च मारलं आणि लगेच काढलं म्हणजे आपल्याला थोड्या वेळेपर्यंत आपला अंधुख दिसतो, म्हणजे काय दिसणार नाही मॅक्झिमम. त्याला आपण म्हणतो रोडोप्सिन स्टोर्स आर डिप्लिटेड अँड व्हिजन इज इम्पेअर्ड. हाउएव्हर विदिन अ फ्यू मिनिट्स नोन ॲज डार्क अडॉप्शन टाईम रोडोप्सिन इज रिसिंथेसाइज्ड अँड व्हिजन इज इम्प्रूव्ड. आता आपण टॉर्च मारलं आणि काढलं आणि थोड्या वेळेला आपलं परत नॉर्मल दिसतो. नॉर्मल दिसतो म्हणजे काय? जे काय रोडोप्सिन असतात ते परत रिसिंथेसाइज होतो आणि थोड्या वेळेपर्यंत आपला जे अंधुक दिसतो त्याला आपण म्हणतो डार्क अडॉप्शन टाईम. डार्क अडॉप्शन टाईम इज इन्क्रीज इन व्हिटॅमिन ए डिफिशियन्सी इंडिव्हिज्युअल्स. आता ज्या पर्सनमध्ये व्हिटॅमिन ए डिफिशियन्सी असतो त्या पर्सनमध्ये डार्क अडॉप्शन टाईम ह्याचं टायमिंग हे जे काय असतो ते जास्त असतो, जेणेकरून त्यांना जास्त वेळेपर्यंत अंधुक दिसतो. दिस आर द सम इम्पॉर्टन्स ऑफ व्हिटॅमिन ए. त्याने आपल्याला इथं सायकल दिलेलं आहे, रोडोप्सिनचं ऑप्शनमध्ये कसं कन्वर्जन होतो, रोडोप्सिन इज कन्वर्टेड टू 11 ट्रान्स रेटिनॉल, दॅट इज अगेन कन्वर्टेड टू 11 ट्रान्स रेटिनॉल, अगेन कन्वर्टेड टू 11 सिस रेटिनॉल, अगेन कन्वर्टेड टू 11 सिस रेटिनल, अँड अगेन कन्वर्टेड टू
rhodopsin in presence of opsin. That is the Wald's visual cycle. Hello, welcome to Wald's visual cycle. आता नेक्स्ट आहे डिफिशियन्सी डिसीजेस ऑफ व्हिटॅमिन ए. जर करता आपल्या बॉडीमध्ये व्हिटॅमिन एचं डिफिशियन्सी असेल तर कुठले कुठले डिसीज होऊ शकतो. फर्स्ट वन इज नाईट ब्लाइंडनेस. इंडिव्हिज्युअल हॅव डिफिकल्टी टू सी इन डिम लाईट सिन्स द डार्क अडॉप्शन टाईम इज इन्क्रीज्ड. नाईट ब्लाइंडनेस म्हणजे काय, काय लोकांना रात्रीमध्ये अजिबात दिसत नाही, दॅट इज बिकॉज ऑफ द डार्क अडॉप्शन टाईम इज इन्क्रीज्ड. ज्युरोप्थॅल्मिया, that is characterized by the dryness in the conjunctiva and cornea and keratinization of the epithelial cells. The characterized by dryness in the conjunctiva म्हणजे काय, जे काय आपला पापण्याचा आतला पदर असतो आणि जे आपला डोळा असतो जेणेकरून आपण डोळे उघड बंद करू शकतो त्याच्यामध्ये आपला ड्रायनेस होतो, म्हणजे जे जे काय आपलं लिक्विड असतं डोळ्यामधलं ते निघून जातो. जे काय आपल्या डोळ्यामधलं जे काय लिक्विड असतो ते निघून जातो, त्यामुळं ड्रायनेस होतो, दॅट इज बिकॉज ऑफ द व्हिटॅमिन ए डिफिशियन्सी, आणि त्याला म्हणतो आपण ज्युरोप्थॅल्मिया. नेक्स्ट इज द केराटोमेलेसिया. इफ ज्युरोप्थॅल्मिया परसिस्ट फॉर द लाँग टाइम कॉर्नियल अल्सरेशन अँड डिजनरेशन ऑकर दस रिझल्ट्स इन द डिस्ट्रक्शन ऑफ कॉर्निया लीड्स टू केराटोमेलेसिया. आता जर करता आपल्या डोळ्यामधलं जे काही पाणी आहे, जे काही लिक्विड आहे, ते लिक्विड जर करता खूप वेळेपर्यंत तसंच राहिलं तर जे काय आपलं कॉर्नियल आहे तिथं अल्सर होऊ शकतो, म्हणजे काय डोळ्यामध्ये आपला अल्सर होऊ शकतो, जेणेकरून तिथनं ब्लड वगैरे बाहेर येऊ शकतो, तर आपण म्हणतो केराटोमेलेसिया. दॅट इज रिझल्ट्स इन टू डिस्ट्रक्शन ऑफ द कॉर्निया अँड लीड्स टू केराटोमेलेसिया. इट ऑल्सो डिफिशियन्सी प्रोड्युसेस ग्रोथ रिटार्डेशन. Reproduction system is adversely affected in vitamin A deficiency. The skin becomes rough and dry. These are some vitamin A deficiency diseases. Next vitamin is vitamin D. It is also called as calciferol. Vitamin D is also called as calciferol. Is a group of steroid hormones. The JK vitamin D hai, that is the स्टेरॉइड हार्मोन, दॅट इज ऑल्सो कॉल्ड इज न कॅल्सिफेरॉल. तुम्हाला एम सी क्यूमध्ये विचारतील व्हॉट इज द व्हिटॅमिन डी मीन्स ऑर व्हॉट इज द अल्टरनेट नेम ऑफ व्हिटॅमिन डी, दॅट इज द कॅल्सिफेरॉल. आता सोर्सेस काय व्हिटॅमिन डीचं, एग योक, मिल्क, बटर, फिश लिवर ऑइल्स, लिवर्स अँड लिवर्स ऑफ द ॲनिमल्स, अँड वन ऑफ द चीपेस्ट सोर्स ऑफ व्हिटॅमिन डी इज सनलाईट. अँड दिस इज द फायनल स्ट्रक्चर ऑफ विटॅमिन डी, दॅट इज ऑल्सो कॉल्ड कॅल्सिफेरॉल. हे स्ट्रक्चर तुम्हाला एक्झामला विचारत नाही, फक्त तुमच्या माहितीसाठी दिलेलं आहे. नेक्स्ट इज द अब्सॉर्प्शन मेटाबॉलिझम अँड एक्सक्रिशन. विटॅमिन डी इज रेडिली अब्सॉर्ब फ्रॉम द स्मॉल इंटेस्टाईन इन प्रेझेन्स ऑफ बाइल सॉल्ट्स अँड फॅट्स. स्टोर्ड इन लिव्हर, किडनी, इंटेस्टाईन, ॲड्रेनल्स अँड बोन्स. अ स्मॉल अमाऊंट इज एक्सक्रिटेड इन बाइल, नॉट एलिमिनेटेड इन युरिन. हे जे काय व्हिटॅमिन डी आहे हे आपल्या युरिनमधनं पास होत नाही, बट एक्सक्रिटेड इन द बाइल. त्याचं डेली रिक्वायरमेंट आहे इन अडल्ट्समध्ये 20 IU, दॅट इज इंटरनॅशनल युनिट. इन प्रेग्नेंट अँड लॅक्टेटिंग वुमन, दॅट इज 400 IU युनिट. इन इन्फंट्स अँड चिल्ड्रन्स, दॅट शुड बी ऑल्सो 400 IU. नेक्स्ट देअर विल बी अ 1 IU इज इक्वल टू 0.025 मायक्रोग्रॅम ऑफ कॅल्सिफेरॉल. द नेक्स्ट दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, बायोकेमिकल फंक्शन्स ऑफ व्हिटॅमिन डी. व्हिटॅमिन डी इज रिस्पॉन्सिबल टू इन्क्रीजेस द अवेलेबिलिटी अँड रिटेन्शन ऑफ कॅल्शियम अँड फॉस्फरस अँड देअर युटिलायझेशन फॉर प्रॉपर मिनरलायझेशन ऑफ स्केलेटन. आता व्हिटॅमिन डी आपल्याला मेनली कॅल्शियम अँड फॉस्फरस हे अवेलेबल करून देण्यासाठी आपल्याला व्हिटॅमिन डीची गरज आहे. द मेजर फंक्शन ऑफ व्हिटॅमिन डी इज टू स्टिम्युलेट ट्रान्सक्रिप्शन ऑफ mRNA फॉर कॅल्शियम ट्रान्सपोर्ट. व्हिटॅमिन डी आपल्याला ट्रान्सक्रिप्शन ऑफ mRNAसाठी गरज आहे, अँड ऑल्सो फॉर द कॅल्शियम ट्रान्सपोर्टसाठी आपल्याला व्हिटॅमिन डीची गरज आहे. इट इन्क्रीजेस द एक्सक्रिशन ऑफ फॉस्फेट बाय किडनी अँड डिग्रेजेस कॉन्सन्ट्रेशन ऑफ सिरम फॉस्फेट. इट डिग्रेजेस द pH ऑफ लोअर इंटेस्टाइन ट्रॅक, विच हेल्प्स इन इन्क्रीजिंग द absorption of calcium and phosphorus,
विटॅमिन डी काय करतो, जे काय आपलं लोअर इंटेस्टाईनचं पी एच जे आहे ते कमी करतो, त्याच्यामुळे आपलं कॅल्शियम आणि फॉस्फरस अब्सॉर्प्शन जास्त होतो. रिक्वायर्ड फॉर द डेव्हलपमेंट ऑफ बोन्स अँड नॉर्मल ग्रोथ ऑफ द बॉडी. इट ऑल्सो स्टिम्युलेट्स द कॅल्सिफिकेशन ऑफ बोन्स इन बोथ द अडल्ट्स अँड ग्रोईंग चिल्ड्रन्स. जे काही आपलं बोन्स असतो, बोन्समध्ये जे काही कॅल्शियम असतो, कॅल्सिफिकेशन प्रोसेससाठी आपलं विटॅमिन डीची गरज असतो. इट स्टिम्युलेट्स द ॲक्टिव्हिटी ऑफ फायटेज विच कॅटलाइज द हायड्रोलिसिस ऑफ फायटिक ॲसिड इन द इंटेस्टाईन. द फायटिक ॲसिड दॅट इज रिक्वायर्ड फॉर द प्रिव्हेंट्स द रिकेट्स. दीज आर द सम फंक्शन्स ऑफ विटॅमिन डी. आता डेफिशियन्सी डिसीजेस काय आहेत हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. मिनरल चॅप्टरमध्ये आपण मिनरल मेटाबॉलिझममध्ये आपण बघितलेलं आहे. फर्स्ट वन इज रिकेट्स, दोन्हीमध्ये सेम आहे आपल्याला. सेकंड इज ऑस्टोमेलेसिया. दीज आर द टू डेफिशियन्सी डिसीजेस ऑफ विटॅमिन डी. आता नेक्स्ट आहे विटॅमिन ई. इट इज ऑल्सो कॉल्ड नो टोकोफिरॉल. विटॅमिन ई इज ऑल्सो कॉल्ड एज अँटी स्टेरिलिटी फॅक्टर बिकॉज इट इज नेसेसरी फॉर द फर्टिलिटी इन मेल अँड चाइल्ड बर्थ प्रोसेस इन द फिमेल. आता विटॅमिन ए याला आपण म्हणतो अँटी स्टेरिलिटी फॅक्टर जर करता. इट इज बिकॉज नेसेसरी फॉर द फर्टिलिटी इन मेल. हे जर करता मेलमध्ये विटॅमिन ई डेफिशियन्सी असेल तर तो मेल फर्टाईल होत नाही. ऑल्सो इन द चाइल्ड बर्थ प्रोसेस इन द फिमेल. टोकोफिरॉल मीन्स टोकोज मीन्स चाइल्ड बर्थ, फिरो मीन्स बियर. नेक्स्ट सोर्सेस आहे त्याचे व्हेजिटेबल ऑइल आहे, व्हीट जर्म ऑइल, कॉर्न ऑइल, कॉटन सीड ऑइल, सनफ्लावर ऑइल, एग यॉक, मीट, लिवर, फिश, चिकन. दीज आर द सम सोर्सेस ऑफ विटॅमिन ई दॅट इज ऑल्सो कॉल्ड द टोकोफिरॉल. अँड दिस इज द स्ट्रक्चर, जनरल स्ट्रक्चर ऑफ टोकोफिरॉल. टोकोफिरॉल आर ऑल्सो अवेलेबल इन अल्फा, बीटा अँड गॅमा टोकोफिरॉल्स. द अल्फा टोकोफिरॉल इज मोस्ट ॲक्टिव. आता आपल्याला ह्याचं ऑब्सॉर्प्शन आणि स्टोरेज बघायचं आहे. इट इज ऑब्सॉर्ब्ड इन इंटेस्टाईन इन प्रेझेन्स ऑफ फॅट अँड बाइल सॉल्ट्स अँड इन लिव्हर अँड फॅटी टिश्यूज. इट इज प्रेझेंट इन हाय कॉन्सन्ट्रेशन इन द ॲड्रिनल, पिट्युटरी अँड युटेरस अँड टेस्टीज. तर डेली रिक्वायरमेंट आहे इन अडल्ट्समध्ये 10 मिलीग्रॅम, इन फिमेलमध्ये 8 मिलीग्रॅम. आता आपल्या विटॅमिन ईचे फंक्शन्स काय आहेत बघायचे आहेत. इट इज अ वन ऑफ द पॉवरफुल अँटीऑक्सिडंट. दिस इज वन ऑफ द ॲक्ट एज अन अँटीऑक्सिडंट म्हणून ॲक्ट होतो. इट इज अ अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी ऑफ विटॅमिन ई प्रोटेक्ट्स द लंग टिश्यू फ्रॉम डॅमेज ऑफ ऑक्सिडंट इन द एअर. आता जे काय आपल्या लंग्समध्ये जे ऑक्सिडंट प्रेझेंट असतात त्याच्यामुळे आपल्याला लिव्हर अफेक्ट होतो, सॉरी लंग्स अफेक्ट होतात, आणि ते प्रोटेक्ट करण्यासाठी आपला विटॅमिन ई दॅट इज ॲक्ट एज अन अँटीऑक्सिडंट म्हणून यूज होतो. इट प्लेज अन अ पार्ट इन द स्टेबिलायझेशन ऑफ सेल्युलर मेटाबॉलिझम. सेल्युलर मेटाबॉलिझमसाठी आपला विटॅमिन ई गरजेचं आहे. इट इज ऑल्सो प्रोटेक्ट दी एन्झाइम्स इन मसल्स, नर्व्स इन टेस्टीज दॅट इज द गोनेड्स फ्रॉम द डिस्ट्रक्शन. इट प्रिव्हेंट्स दी हिपॅटिक नेक्रोसिस. हिपॅटिक मीन्स लिव्हर नेक्रोसिस होण्यापासून वाचवत आहे. इट ऑल्सो प्रिव्हेंट्स द डेव्हलपमेंट ऑफ सेरेब्रल डिसऑर्डर. इट इज ऑल्सो बिलीव्ड टू बी इन्वॉल्व इन हिम सिंथेसिस. हे आपलं आयर्न सिंथेसिस, हिम सिंथेसिसमध्ये हे यूजफुल आहे. आता डेफिशियन्सी ऑफ विटॅमिन ई असेल तर काय होतं ते आपल्याला बघायचं आहे. ड्यू टू डेफिशियन्सी ऑफ विटॅमिन ई स्टेरिलिटी ऑकर्स, ॲनिमिया, इडेमा, स्किन चेंजेस इन इन्फंट्स. ॲनिमिया म्हणजे काय, ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी कमी होतो. माल नरिश चिल्ड्रन डिग्रेजेस इरिथ्रोसाइट, लाईफ स्पॅन अँड हिमोलायसिस. इन्क्रीज ओटो कन्झम्प्शन ऑफ बाय स्केलेटल मसल्स. जे काही स्केलेटल मसल्स असतात ते ओटो कन्झम्प्शन जास्त करतो, दॅट इज बिकॉज ऑफ द विटॅमिन ई डेफिशियन्सी. डेफिशियन्सी ऑल्सो कॉज न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स. दीज आर द सम डेफिशियन्सी डिसीजेस ऑफ विटॅमिन ई. आता लास्ट विटॅमिन बघणार आहोत आपण फॅट सोल्युबलचं, दॅट इज विटॅमिन के.
It is also called as an anti-hemorrhagic factor or coagulation factor. The sources are green leafy vegetables such as spinach, cabbage, cauliflower, tomato, soybean, wheat germ, carrot, potatoes, milk, meat, fish, etc. These are the some sources of vitamin K. It is also called as vitamin K1, that is phylloquinone. This is the structure. Also vitamin K2, that is menaquinone. Vitamin K3, these are the menadione. These are the some forms of the vitamin K. Absorption, it is increased in the presence of bile salts. All tissues contain small amount of vitamin K and stored in liver. That is the absorption and storage. Its daily requirement is 70 to 140 microgram per day. Next is the physiological functions. It catalyzes the synthesis of prothrombin by the liver. A prothrombin synthesis sati apala useful ahe. It reduces the prothrombin time. हे आपल्याला क्लॉटिंगसाठी आपल्याला यूजफुल आहे. व्हिटॅमिन के त्यासाठी आपलं प्रोथ्रॉम्बिन गरजेचं आहे. प्रोथ्रॉम्बिनचं टाईम कमी झालं तर आपलं क्लॉटिंग ब्लड क्लॉट लवकर होतो. इट रेग्युलेट्स दी ब्लड क्लॉट म्हणजे काय आउट ऑफ द बॉडी. ज्यावेळेस आपलं इंजुरी होतो त्यावेळेस जे काय ब्लड बाहेर निघतं ते क्लॉट होण्यासाठी आपल्याला खूप गरजेचं आहे. इट रेग्युलेट्स दी सिंथेसिस ऑफ क्लॉटिंग फॅक्टर दॅट इज व्हिटॅमिन 6, 9 and 10. दॅट इज फॅक्टर 9, 6, 9 and 10. It involves in the oxidative phosphorylation in animal tissue. It maintains the normal level of blood clotting factors, that is 2nd, 7th, 9th and 10th. हे जे काय क्लॉटिंग फॅक्टर आहेत त्याचं नॉर्मल लेवल मेंटेन ठेवण्यासाठी आपल्या व्हिटॅमिन के ची गरज आहे. हे आपलं थेरपटिकली आपण पॉइजनिंग केसमध्ये दॅट इज इन दी डायकोमोरल टाईप ऑफ ड्रग्स त्या केसमध्ये आपण हे यूज करू शकतो. डेफिशियन्सीमुळे काय होतो लोअरिंग दी प्रोथ्रॉम्बिन लेवल इन्क्रीजेस दी क्लॉटिंग टाईम ऑफ ब्लड. जे काय क्लॉटिंग टाईम आहे ब्लडचं ते कमी होतो. अँड ऑल्सो हिमरोलॉजिकल कंडिशन अँड हिमरोलॉजिकल डिसिजेस इन न्यूबॉर्न बेबीजमध्ये होऊ शकतो. दॅट इज बिकॉज ऑफ दी व्हिटॅमिन के डेफिशियन्सी.